नमस्कार, स्वागत है तुमचं लोकमत डिजिटल मध्ये। मी प्रशांत बदाने। उद्धव ठाकरे यांचं आता काही मिनिटांतच जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे। आपण बघू शकतो विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून विमानतळावर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। आज सायंकाळी उद्धव ठाकरेंची जळगावच्या पाचोऱ्यात जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये उद्धव ठाकरे बंडखोर गटाचा कसा समाचार घेतात याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे। आता माझ्यासोबत काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी सारी जी आहे वातावरण निर्मिती झालेली आहे, या दौऱ्यासंदर्भात त्यांची कशी उत्सुकता आहे, कशा पद्धतीने स्वागत होईल आपण त्यांच्यासोबत बोलूया। भाऊ, काय सांगाल, उद्धव ठाकरे आता काही क्षणातच जळगावात दाखल होत आहे, कसा उत्साह आहे काय सांगाल? खूप अति उत्साह आहे, खूप शिवसैनिक, ओरिजिनल शिवसैनिक, जे मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारे तेवढंच प्रेम मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेबांवरती करता आहेत। आणि त्या अनुषंगाने जिल्हा हा पूर्ण भगवामय झालेला आहे। विरोधकांची, गद्दारांची पायाखालची माती रेती सर्वी निघून गेली आहे। म्हणून खोटे आरोप असतील, जळगाव तुम्ही पाचोऱ्यामध्ये कालच्या सभेच्या ठिकाणी पाहिले असेल, काही इच्छुक आणि ज्यांनी स्वतःहून बॅनर लावलेत काहींनी, आम्ही ज्या संघटनेने हा कार्यक्रम घेतलेला आहे पक्षप्रमुखांच्या आदेशाने आम्ही परवानग्या घेतल्या होत्या, परंतु काहींना परवानग्या नाही म्हणून बॅनर नगरपालिकेच्या प्रशासनाने काढलेले आहेत। एक प्रकारे पायाखालची वाळू त्यांची गेलेली आहे। ही भव्य दिव्य सभा ही जळगाव जिल्ह्यात होणार आहे। माननीय संजय राऊत साहेब इथं उपस्थित झालेले आहेत, दोन दिवसांहून त्यांनी आढावा घेतलाय। संजय सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा खूप मोठ्या प्रमाणावर सक्सेस होत आहे। नेमका आता उद्धव ठाकरेंचा दौरा कसा असेल, जळगावात काही कार्यक्रम आहेत का आणि पुढची त्यांची कार्यक्रमांची रूपरेषा कशी? माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरामध्ये अरुढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिवस्मारक या पुतळ्याचं भूमिपूजन पिंपळाळा इथे या शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी घेतलेला कार्यक्रम आहे। आणि त्या कार्यक्रमाला ते जाणार आहेत, नियोजनात आहे। आणि तिथून ते नंतर आज उशीर झाला, ETC माध्यमातून आम्हाला टायमिंग बदलवल्यामुळे हा कार्यक्रमाचा घोळ होत आहे। ETC आम्हाला पूर्ण वेळ येण्यासाठी आणि जाण्यासाठी उपलब्ध करून दिलेला नाही, त्यांनी टायमाचं बंधन घातलं आहे। त्यामुळे हा कार्यक्रमाला जो उशिरा आम्हाला परवानगी मिळाल्यामुळे साहेब तिथं फक्त जाऊन भेट देणार आहेत, तिथून नंतर डायरेक्ट पाचोऱ्याला जाणार आहेत। पाचोऱ्याला गेल्यानंतर तिथं उद्योगपती आणि व्यापारी आणि वकील, एक उच्चशिक्षित यांचा प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद जो जर 800 ते 1000 यांच्याशी साधणार आहेत। आणि त्यानंतर माननीय या शिवसेनेचे माजी आमदार, ज्यांनी शिवसेना वाढवण्यामध्ये मोठा वाटा होता पाचोऱ्या शहरामध्ये, पाचोरा तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, तात्यासाहेब यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहेत। तिथून परत निर्मल छीड या स्कूलमध्ये सुद्धा दुसऱ्या पुतळ्याचं उद्घाटन मान्य साहेबांच्या हातून होणार आहेत। मग नंतर ते तयारी करून या सभेच्या ठिकाणी जाणार आहेत। तोपर्यंत सर्व नेते हे सभेच्या ठिकाणी जाऊन 6 वाजता ही उत्साहात, भर उत्साहात सभा पार पडणार आहे। भाऊ, तुम्ही काय सांगाल, शिंदे गटाकडून या सभेपूर्वीच वातावरण निर्मिती केली जात आहे, सभेत घुसण्याची भाषा केली जाते, कुठेतरी राजकीय विरोध वाढलेला आहे, कसं पाहता तुम्ही या विषयाकडे? असं आहे, ज्याला सभेत घुसायचं राहतं तो असं सांगत नाही मी इतके वाजता जाणार आहे, मी मुखवटा घालून जाणार आहे असं सांगत नाही। जो प्लॅनिंग करतो, शिवाजी महाराजांचा गमिनी गावा करतो, ज्याला फक्त सत्तेचा माज असतो आणि सत्ता माझी आहे म्हणून मी काही करू शकतो हे दाखवायचं राहतो, तो चमकोगिरी करतोय, तो काहीच करू शकत नाही, म्हणून या बेडकाच्या बेडूकुडे आहेत। दादा, तुम्ही काय सांगाल, गुलाबराव पाटलांनी देखील थेट आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत, आम्हाला चॅलेंज करू नये अशा प्रकारचं आव्हान दिलंय, ठाकरे गटाला एक प्रकारे ललकारल्याचं त्यांनी दिसतंय। बघा, त्यांची एवढी मोठी हिंमत नाही की ठाकरे गटाला ललकारतील, कारण त्यांनी राऊत साहेबांविषयी या सभेला येतील तेव्हा बोलले होते की जळगावात येऊन दाखला, तर हजारोच्या संख्येने शिवसैनिक राऊत साहेबांना रेल्वे स्टेशनवर आपल्या माध्यमातून सर्वांनी बघितलं असेल, हजारोच्या संख्येने राऊत साहेबांचं आम्ही स्वागत केलं, मग तिथं काय आले नाही? त्यानंतर त्यांनी चॅलेंज केलं की KP ब्रेक सोडून हे जैन व्हॅलीला चालले गेले म्हणजे आम्हाला घाबरून वापस राऊत साहेब पूर्ण दिवस तिथं काल पण थांबून, आज सकाळी पण पत्रकार परिषद घेतली व तिथून राऊत साहेब आता विमानतळावर आले आणि यांनी सांगितलं दगड मारायची भाषा यांनी करून दाखव, ज्याला यांनी करून दाखवतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जिथं असतील तिथं त्यांना अडवण्याचे प्रयत्न ते शिवसैनिक करतील, यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही मी। त्यांनी करून दाखवलं तर त्यांना 90-90 बक्षीस देऊ आम्ही, काय 90-90 बक्षीस देऊ, ते काय करतील पोकळ गर्जना करताय ते। दादा, तुम्ही काय सांगाल, एकीकडे गुलाबराव पाटील हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांच्याच कडनं दगडफेक, घुसखोरी अशा प्रकारची भाषा केली जाते। बघा, सगळ्यात पहिले तर मी आपल्याला एक सुधारणा करू इच्छितो की ठाकरे गट नाहीये, ही मूळ ओरिजिनल शिवसेना आहे,
दुसरा विषय की पालकमंत्र्यांवर जबाबदारी नक्कीच आहे, त्यामुळे त्यांनी अशी भाषा करू नये आणि मुळात कायदा हातात घेण्याचं काम आतापर्यंत ज्यांनी केलेलं आहे त्यांना शिवसेनेने सोडलेलं नाही आहे. आणि ही जी शिवसेना आहे, जसं ऊन बाहेर तापलेलं ना, तशी शिवसेनेच्या अंगामध्ये ऊर्जा संचारलेली, कारण सन्मान्य उद्धव साहेब येत आहे, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यक्रमावरती कोणी दगडफेक करेल असं कोणी जन्माला आलेलं नाही अजूनपर्यंत. तुम्हाला काय वाटतं ही सभा कशी होईल, किती संख्येने लोक या ठिकाणी? वैशाली ताईंनी आणि शिवसेना पाचोरा आणि शिवसेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी 60,000 खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला आतापर्यंत सन्माननीय उद्धव साहेबांचा ज्या काही सभा झालेल्या आहेत आतापर्यंत, मग त्या वज्रमूठ सभा असो किंवा शिवसेनेची एकटा सभा असो, त्याच्यामध्ये तुम्हाला आयात करून लोक आणले, विकत लोक आणले असं दिसलेलं नाहीये. त्यामुळे पाचोऱ्याची आजची सन्माननीय उद्धव साहेबांची सभा एकही खुर्ची रिकामी राहणार नाही, उलट लोक रस्त्यावरती उभं राहून ती सभा ऐकायला गर्दी करून राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय की आम्ही थेट सभेत घुसू, त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी काही तजवीज केली का? ते येणारच नाही, हे फक्त बोलायची बात आहे यांची मोठी मोठी की ते येणार आणि आम्ही घुसू. आणि हे यांच्या घरात घुसू शकत नाही, हे रोज रात्री दारू पिसन बसणारे लोक, हे काय हे घरात घुसण्याची बात होणार नाही आणि हे काय ते सभेत घुसणार आहे. आणि मुळात शिवसेनेचा इतिहास आहे, शिवसैनिकांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जो घुसला तो परत गेलेला नाहीये. दादा तुम्ही काय सांगाल, युवा कार्यकर्ते ठाकरेंचे सैनिक म्हणून काय भावना आहे तुमची? आज बंडानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे जळगावात येत आहे, बंडखोरांचा कसा समाचार घेतील? कतलिया कई साप बदल लेते है, पुण्य की आड़ में पाप बदल लेते है, मतलब के लिए कुछ गद्दार अपने बाप बदल लेते है. एकंदरीत उद्धव साहेबांच्या ह्या शिवसेनेला, अरे ओरिजिनल शिवसेना ही सांगायची गरज नाही. आणि हे अशा लेच्या लपाट्याचं काम नाही आहे की तुम्ही येऊन सभेमध्ये दांगडो करणार. अरे याला मर्दानगी लागते आणि मर्दानगी हा फक्त मर्द गाजवू शकतो आणि तो एकमेव आहे या उभ्या महाराष्ट्राने दाखवून दिलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे. माझा चॅलेंज आहे, मी तर सामान्य शिवसैनिक आहे आणि माझ्यासोबत या सर्व शिवसैनिकांचं एकच मत राहणार आहे, येऊन तर दाखवा. अरे स्वागतच आहे, जाणार कसे याचाही विचार करा. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला, येतील का शिंदे गटाचे? आम्ही वाटच बघतोय, आम्ही रेल्वे स्टेशनवर वाट बघितली पण आले नाही, आम्ही वाट बघतो यातच अरे. आणि येणारा माणूस सांगून येत नाही, मी सांगतो त्यांना आव्हान आहे आमचं तर सगळ्या शिवसैनिकांचं, त्यांनी यावं. बघू शकतो ठाकरे गटाचे शिवसैनिक जे आहेत यांनी थेट आता शिंदे गटालाच आव्हान दिलेलं आहे की यांनी सभेत एकदा घुसून दाखवावं आणि परत जाऊन दाखवावं. त्यामुळे या साऱ्या राजकीय वातावरणामध्ये उद्धव ठाकरेंची सभा ही निश्चितच वादळी होईल अशीच ही चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातले सारे अपडेट्स तुम्ही आमच्या लोकमतच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून पाहणारच आहोत. तूर्तास मी या ठिकाणी थांबतो.